देशभरामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान मांडलं आहे. देशामध्ये 1,45,380 लोकांना कोरोनाची लागण झाली. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला होता. 23 मार्चला जमावबंदीनं फरक पडत नसल्याचं पाहून संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. राज्यामधील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करून एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा देखील या आदेशान्वये सील करण्यात आल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुका नगर पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर येत असल्यानं पुणे जिल्ह्याला जोडणारे सर्व रस्ते तहसीलदार महेंद्र माळी यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलत जाधव आणि वेलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासमवेत बंद केले. तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर आणि गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या टीमनं सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र श्रीगोंदा तालुक्यामधील हंगेवाडी येथील नदीवरील बंधारा पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं या गावामधील ग्रामसुरक्षा समितीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या जिल्हाबंदी आदेशाला हरताळ फासला आहे. या बंधाऱ्यावरून जिल्हाबंदी मोडत रोज शेकडो गाड्या बिना दिक्कत ये जा करत आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशच्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. हंगेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तराटे आणि महत्वाचे पोलीस पाटील यामध्ये कोणालाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं गांभीर्य नसल्याने हंगेवाडी ग्रामपंचायत अतिथी देवो भव ही आपली संस्कृती जपत आहे. गावामध्ये अल्पवयीन मुलींचे मोठ्या थाटामध्ये विवाह पार पडत आहेत. त्यासाठी नवरदेव आणि वराडी पुणे जिल्ह्यामधून संचारबंदीसह जिल्हाबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करून याच नदीवरील बंधाऱ्याचा उपयोग करून येत आहेत. त्यासाठी त्यांना जिल्हा प्रशासनाची नव्हे तर हंगेवाडी ग्रामसुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याची या रस्त्यांना ये जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चर्चा आहे. या विवाहाचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला येथे खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्याचबरोबर परराज्यामधून येणाऱ्या वाहन चालकांकडून येथे जिल्हा एंट्रीच्या नावाखाली ठराविक रक्कम स्थानिक पुढाऱ्यांकडून घेण्यात येत असल्याची चर्चा देखील वाहन चालकांकडून ऐकण्यास मिळते. जिल्ह्यामध्ये जिल्हाबंदी असताना कायद्याच्या आणि शासकीय नियमांची पायमल्ली करून हंगेवाडी गावामध्ये रोज शेकडो वाहनं या नदीवरील बंधाऱ्याच्या रस्त्यावरून ये जा करतायत. तर 200-250 लोकांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून लग्नही पार पडतायत. यावेळी ग्रामसुरक्षा समिती, पोलीस पाटील हे मुख गिळून गप्प बसत आहेत. ही समिती हंगेवाडी आणि श्रीगोंदा तालुक्यामधील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे. येथील निष्पाप नागरिकांचा, लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. पुणे जिल्ह्यामधून अधिकृत परवाना न घेता सर्रास लोक हंगेवाडीमध्ये येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशाचा भंग करून अनधिकृत जिल्ह्यांमध्ये प्रवेश करतायत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग आणि संचारबंदी कायद्याचा भंग करतायत. याबाबत सरपंच आणि त्यांची ग्रामसुरक्षा समिती याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. ग्रामसुरक्षा समितीच्या कारभाराचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या सर्वांवर संचारबंदी तसेच जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्यामुळे कलम 188, 269 वा साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलमानुसार पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.